अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं मन चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्तै 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 नमो नमः, म्हणजे जी देवी सर्व प्राण्यांमध्ये शक्तिरूपाने वास करते अशा त्या देवीला माझा नमस्कार असो, नमस्कार असो आणि परत एकदा नमस्कार असो। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय ना, अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते ना अश्विन दशमीपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत आपण सगळेजण शारदीय नवरात्र म्हणून साजरी करत असतो। याच्यात आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची आई जगदंबेची आई भवानीची जिचे अनेक रूप आणि ना अनेक नावं आहे अशा त्या देवीची आपल्याला सेवा करायची असते। हा दिवस आणि हे क्षण आपण सगळ्या महिला आतुरतेने वाट बघत आहोत की केव्हा घटस्थापना येईल आणि केव्हा आपण सेवा करू। घटस्थापना केल्यावर किंवा तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तुमच्या घरात अखंड दिवा लावायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की अखंड दिवा का लावायचा त्याचं कारण तुम्हाला सांगते। तर हे ना अखंड दिवा जेव्हा आपण लावत असतो, जेव्हा घटस्थापना आपण करत असतो जेव्हा, तेव्हा आपण अखंड दिवा लावत असतो। देवी आई हा ही महिषासुराचा वध करत असते, तिच्या त्या सांत्वनेसाठी तिला ती शक्ती मिळावी त्याच्यासाठी आपण अखंड ज्योत लावत असतो। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही देवाची सुरुवात आपण अखंड ज्योत लावून करत असतो, दिवा लावून करत असतो तो दिवा, कारण त्याचा त्या दिव्याचा अर्थ एकच आहे काय ना, अंधार रूपी त्या दिव्याचा अर्थ ना एकच आहे काय ना, अज्ञान रूपी अंधाराकडनं ज्ञान रूपी प्रकाशाकडे नाही, मग ते देवाच्या बाबतीत असो नाहीतर आपल्या सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत असो। आता दिवा कसा लावायचा काय लावायचा याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्याच्या आधी दिवा कुठलाही असेल तरी चालेल, आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे। दिवा लावून हे नऊ दिवस आई भगवतीचा जागर करायचा आहे, आई भगवतीची सेवा करायची आहे। तर चला बघूया की आपल्याला नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा। तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हाही तुम्ही अखंड दिवा किंवा देवघरात कुठेही तुम्ही दिवा लावणार असेल, तुपाचा असो किंवा तेलाचा असो, तो कधीही डायरेक्ट जमिनीशी त्याचा स्पर्श होता कामा नाही। आपल्याला अखंड दिवा लावताना एक तर तुम्ही ताट घ्या किंवा खाली असं छोटंसं चौरण घ्या किंवा पाट घ्या, त्या पाटावर तुम्ही डायरेक्ट दिवा ठेवला तरी चालतं किंवा त्याच्यावर एक डिश ठेवा नंतर दिवा ठेवला तरी चालतं। पण मी काय करते, इथे लाल वस्त्र ठेवलं आहे। दिवा लावताना आपल्याला खाली एक तर तुम्हाला जर अष्टदल कमल काढता येत असेल तर अतिशय उत्तम, नाही येत तर फक्त तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। आता आहे ना, अष्टदल कमल काढलंच पाहिजे असं अजिबात नाही आहे बरं का। सॉरी, तुम्ही फक्त स्वस्तिक काढलं तरी होऊन जाईल। तर मी इथे आता स्वस्तिक काढून घेते आहे। स्वस्तिक काढताना तांदूळ हे लाल असावे, पांढरे तांदळाने आपल्याला स्वस्तिक काढायचं नाहीये। तर मी आता इथे स्वस्तिक काढून घेते। तर बघा, इथे मी स्वस्तिक काढलेलं आहे। परत एकदा सांगते, आता हे जे तांदूळ आहे हे मी पांढरे तांदूळ होते त्याला मी थोडंसं कुंकू टाकलेलं आहे की जेणेकरून ज्या काही अक्षता आपण घेतलेल्या आहेत ते आपल्या लाल झाले आहे। आता दिवा, तर बघा दिवा लावताना दिवा हा फक्त दगडाचाच असावा का किंवा पितळीच असावा का, तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही दिवा घ्या। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे। अखंड दिवा लावताना तो त्याच्या तो जरा खोलगट घ्या की जेणेकरून तेल भरपूर बसेल, सारखं सारखं आपल्याला पण त्याच्याकडे तेल टाकायची गरज पडणार नाही। आता आधीच्या काळी काय व्हायचं ना, आधीच्या काळी हे तांब्याचे किंवा पितळाचे हे दिवे सगळेच लोक घेतील असं नाहीये, तेव्हा फक्त दगडाचे दिवे मिळायचे। किंवा तुम्ही मोठी पंती लावली तरी चालेल, दगडाचा घ्या, तांब्याचा घ्या, पितळाचा घ्या। तर मी दरवर्षी दगडाचाच दिवा वापरते म्हणून मी दगडाचाच दिवा घेणार आहे। आता दिवा घेतल्यानंतर त्याच्यात लागते वात। आता वात पण जरा बऱ्यापैकी मोठीच वात तुम्हाला घ्यायची आहे, कारण 8 दिवस आपल्याला तो दिवा पेटवायचा आहे। अखंड दिवा आहे तो, विस्ता कामा नाही। आता ते मी तुम्हाला नंतर सांगतेच। आपल्याला बघा, आता अखंड दिवा लावायचा आहे, त्याच्यामध्ये वात ही जरा बऱ्यापैकी मोठी घ्या, 1.5 हाताची वात पाहिजे। आजकाल बऱ्याच बायका कलावा पण वापरतात, जे रक्षासूत्र आपण ज्याला म्हणतो, तर त्या कलावाची पण तुम्ही वात करू शकता। पण मी कापसाचीच वात करते, कारण प्रत्येक वेळेस जो आपण कलावा घ्यायला जातो तो चांगलाच मिळेल, शुद्धच मिळेल असं नाही। तर इथे मी कापसाची 2 वाती मिळून 1 वात केलेली आहे। आता ह्या 2 वातीपैकी 2 वाती मिळून जी 1 वात केलेली आहे ही तुम्हाला ह्या दिव्यात टाकायची आहे। आता ही वात झालेली आहे। आता तेल कुठलं वापरायचं, तर तेल हे
तिळीचंच तेल वापरायचं. आपण आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो. तिळीचं तेल किंवा मोहरीचं तेल थोडंसं महाग असतं, पण तुम्ही कुठल्या पण ब्रँडचं घ्या असं काही नाही आहे. पण तुम्हाला तिळीचंच तेल वापरायचं आहे. घरातलं तेल जे आपण भाजीसाठी वापरतो ते तेल वापरू नये. आता सगळ्यात महत्त्वाचं, तिळीचंच तेल का वापरलं जातं? एक सांगायचं आहे, तिळीचं तेल आपण आहे ना शनिदेवांना अर्पण करत असतो. बघा, दर शनिवारी आपण तिळीचं तेल शनी महाराजांना अर्पण करत असतो. जेव्हा घरात तिळीचं तेल आपण जेव्हा वापरतो कुठल्याही दिव्यात, मग तो घरातला असो किंवा अखंड दिवा असो, तेव्हा देवीच्या कृपेने जे काही आपल्यावर जर शनी महाराजांची विकट दृष्टी असेल तर त्याचं रूपांतर चांगल्या दृष्टीमध्ये होतो. साक्षात देवी आईच्या कृपेने जर शनी महाराजांचा काही त्रास असेल तर तो आपल्याला कमी होण्यास मदत होते. आणि त्याच्याचबरोबर आपण जर सायंटिफिकली पाहिलं तर तिळीच्या तेलामध्ये असे काही प्रॉपर्टीज आहे की ज्याने घरातल्या ज्या काही अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहे, ज्याने आपल्या घरात थोडंसं काही सूक्ष्म जीवाणू कीटाणू विषाणू असतात त्यांचा सुद्धा नायनाट होतो. आता अखंड दिवा कोणी लावायचा? तर अखंड दिवा हा ज्यांच्या घरात स्थापना, म्हणजे भले तुमच्या घरात घटस्थापना होऊ नये हो, तुम्हाला अखंड दिवा लावायचा असेल तर आवर्जून तुम्ही अखंड दिवा लावा. आता बघा, अखंड दिवा लावताना आपल्याला काही नाही, तुम्हाला तुम्ही फक्त देवीचा कुठलाही मंत्र जो तुम्हाला येत असेल तो म्हटला तरी चालेल. किंवा त्याच्याच बरोबर तुम्ही फक्त ओम अँड ह्रीम क्लीम चामुंडाय विचे ह्या मंत्राचा जप केला तरी चालेल. बघा, आता मी इथे दिवा लावलेला आहे. दिवा लावल्यानंतर दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता दिवा लावल्यानंतर दिव्याची पण आपल्याला पूजा करायची असते. लक्षात घ्या, कुठलीही सेवा करण्याच्या आधी अग्निदेवतेच्या साक्षीने ती सेवा करायची असते आणि सुरुवातीला आपल्याला दिवा लावणं तेवढंच महत्वाचं असतं. तर बघा, इथे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. दिव्याला पण आपण थोडंसं त्याच्यामध्ये अक्षता टाकायचं आहे. आणि हे फूल आहे, जे फुलं आहे तुमच्या घरात ते फूल व्हायचं आहे, प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, दिव्याची दिशा, जी वात आपण पेटवली आहे त्याची दिशा कुठल्या दिशेने पाहिजे त्याची माहिती घेऊयात. त्याच्या आधी थोडीशी वात मी कमी करते. या वातीकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि तेलही वारंवार टाकायचं असतं. काजळी जरी आली, अर्थात काजळी प्रत्येक दिव्याला 8 दिवस 9 दिवस तो दिवा आपण अखंड ठेवणार आहोत, नंतर ती काजळी येणारच आहे. आता काय करायचं, ही काजळी आली तर काय करायचं, यानेच दुसरा दिवा पेटवून घ्यायचा. लक्षात घ्या, आता हा दिवा चालू आहे, आपल्याला माहिती आहे की याला काजळी आलेली आहे, तर याने तुम्हाला दुसरा दिवा पेटवून घ्यायचा आहे. दुसरा दिवा पेटवल्यानंतर याच्यातली जी काजळी आहे ती काढून घ्यायची. दिवा शांत झाला तरी चालेल, घाबरू नका. शांत होणं म्हणजे काय, की दिवा भिजला तरी चालेल, घाबरू नका, कारण आपण दुसरा दिवा पेटवलेला आहे. याची काजळी संपूर्ण काढून घ्यायची. हा दिवा जरी शांत झाला तरी याची वात थोडीशी सरळ करायची, वरती करायची, आणि जो पेटवलेला दिवा आहे त्याने हा दिवा पेटवून घ्यायचा. काहीच घाबरायचं नाही. समजा जर कळत नकळत रात्री जर तुमचा दिवा विजल्या गेला, जर तुम्ही सकाळीपर्यंत, घाबरून जाऊ नका. मनात काहीच आणायचं नाही, देवी कोणाचंही वाईट करत नाही. अजिबात मनात आणायचं नाही की ताई आमचा दिवा विजला मग काय करू, काहीच नाही. जायचं, माफी मागायची आणि दिवा पेटवायचा. शक्यतो रात्री झोपण्याच्या आधी दिव्यात तेल टाकून ठेवायचं. काजळी असेल तर ती काढून घ्यायची, म्हणजे ती रात्रीतून विजणार नाही. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की देवाची दिशा, या वाटीची दिशा कुठे पाहिजे. ज्यांनी ज्यांच्याकडे असा दिवा आहे की ज्यांची वात सरळ आहे, बघा जी डायरेक्ट वरती असते, तर तो दिवा डायरेक्ट देवांपर्यंत जातो असं म्हणतात, म्हणजे त्याची वात वरती असते. आता तुम्ही जर आहे ना उत्तरेकडे जर तुमच्या दिव्याची वात केली तर लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हणतात, पश्चिमेकडे केली तर समाधान प्राप्त होतं असं म्हणतात, आणि दक्षिणेकडे आपण वात करू शकत नाही कारण दक्षिणेकडे वात केली तर ती यमाची दिशा आहे. पूर्वेकडे वात केली तर तुम्हाला सुख प्राप्ती होते. थोडक्यात काय, दक्षिण दिशा सोडून तुम्हाला कुठेही तुम्ही या दिव्याची वात करू शकता. समजलं? आता हे सगळं झाल्यानंतर बघा, हा जेव्हा आपण अग्नी प्रज्वलित करत असतो, सायंटिफिकली पाहायला गेलं तर आपण जेव्हा अग्नी प्रज्वलित करत असतो त्याला देखील ऑक्सिजनची खूप जास्त गरज असते. मग अशा वेळेस काय करायचं, की याला ऑक्सिजनची गरज खूप असते, तर मग अशा वेळेस आपल्याला दिव्यात एक वस्तू टाकायची आहे. वस्तू म्हणजे काय, तर दिव्यात आपल्याला एक कापूर टाकायचा आहे. हो, दिव्यात तुम्हाला कापूर टाकायचा आहे, कारण जेव्हा तुम्ही कापूर टाकता दिव्यामध्ये, हे बघा, एक छोटासा कापूर टाकायचा, एकदाच टाकायचा. जेव्हा तुम्हाला वाटलंय ना की तो कापूर आता मेल्ट झाला आहे, विरघळून गेला आहे,
तर तुम्ही नंतर परत एक कापूर टाकू शकता. हा कापूर मी टाकला आहे कारण जेव्हा तुम्ही दिवा लावता आणि त्यात जर तुम्ही कापूर टाकलं तर त्याला ऑक्सिजन मिळतं, म्हणजे आग प्रज्वलित होण्यासाठी देखील ऑक्सिजन ती तेवढीच आपल्याला गरज पडते. तर हे त्याचं सायंटिफिकली कारण आहे. म्हणून तुम्हाला जर असं वाटतंय आपल्याला की नाही बाबा माझा एकदा पण दिवा भिजता कामा नये तर तुम्ही एक दिवसाआड त्याच्यामध्ये कापूर टाका, काही होणार नाही, घाबरू नका. मी दरवर्षी कापूर टाकते. या पद्धतीने आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे. अखंड दिवा लावताना जर चुकूनही तुम्ही घराच्या बाहेर गेलात किंवा जर ऑफिससाठी बाहेर गेलात तर घाबरू नका, काही होणार नाही. फक्त जाण्याच्या आधी ऑफिसला जाणार असेल किंवा बाहेर जाणार असेल तर दिव्यात तुम्हाला तेल टाकून द्यायचं आहे, काजळे काढून द्यायचे आहे की जेणेकरून परत काही अडचणी नको. तर ह्या पद्धतीने तुम्हाला आपल्याला सगळ्यांना अखंड दिवा लावायचा आहे. मी तर सांगेल भले तुम्ही तुमच्याकडे घटस्थापना होऊ नये हो, अखंड दिवा प्रत्येक महिलेने आपण जर देवीची सेवा करणार असाल तर अर्थात आपल्याला अखंड दिवा आवर्जून लावायचा आहे. तर याच पद्धतीने आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे. तुम्ही पाहिलं की आई भगवतीची सेवा आपण करत असतो तो जेव्हा दिवा जसं जसा पेटत असतो तसा तसं आपण सगळे भक्त आई भगवतीची सेवा करत असतो. पण त्याच्याच पद्धतीने देवांना पण त्या देवीला पण बळ येतं. शुभ निशुंभ वध यांचा वध करण्यासाठी तिला पण बळ येत असतं. तर ह्याच पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी भले तुम्ही घटस्थापना करणार असाल व नसाल, देवघरात अखंड दिवा प्रत्येकाच्या असतो. आता तुम्ही म्हणाल ते ऑलरेडी अखंड दिवा आहे मग परत लावायचा का? घटस्थापनेच्या वेळेस दुसरा दिवा जो अखंड दिवा आहे तो लावायचाच असतो. तो लावल्यावर तुपाचा पण दिवा लावायचा असतो. आता सगळ्यात महत्वाचं की दिवा कुठल्या दिशेने ठेवायचा. तर बघा, तेलाचा दिवा हा आपल्या उजव्या बाजूने म्हणजेच देवाच्या डाव्या बाजूने, तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूने, तुपाचा दिवा देवांच्या उजव्या बाजूने. परत एकदा सांगते, देवांचा दिवा हा देवाच्या सॉरी तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या बाजूने आणि तुपाचा दिवा हा देवाच्या उजव्या बाजूने. या पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा तुम्ही तेलाचा पण लावू शकता, तुपाचा पण लावू शकता, पण अखंड दिवा हा तेलाचाच लावा. आणि जेव्हा तुम्ही आरती करणार असाल सकाळ संध्याकाळ, अर्थात आपण आरती करतो, भले फक्त अखंड दिवा जरी लावला असेल तरीही सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे, तेव्हा तुम्ही तुपाचा दिवा लावून तुम्हाला आरती करायची आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.